पंजाबच्या हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गोगळी धामणगाव तालुका शिरूर जिल्हा पारडी. मी आहे माझ्या शेतामध्ये आणि हा आहे माझा 13 जुलैचा प्लॉट. आणि आजपासून मी सर्व शेतकऱ्यांसाठी हवामान अंदाज देणार आहे. तर सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता म्हणजे पाऊस सगळीकडे चालू आहे आणि सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं की हा पाऊस कधी बंद होणार. राज्यामध्ये जवळपास आता म्हणजे 2 ऑगस्ट पर्यंत असंच पावसाचं वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. तर मला राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे फोन येत आहेत की हा राज्यातला पाऊस कधी बंद होणार आहे. तर सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की हा राज्यातला पाऊस सांगायचं झालं तर जवळपास हा 2 ऑगस्ट पर्यंत असंच चालू राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये जवळपास आता म्हणजे आज आहे 24 म्हणजे आज रात्रीपासून 24 जुलै 24 25 26 27 आजपासून पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये सांगायचं झालं तर राज्यामध्ये जवळपास त्याच्यानंतर 31 आणि 1 ऑगस्ट आणि 2 ऑगस्ट पुन्हा एकदा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण सांगायचं झालं तर राज्यामध्ये दररोज म्हणजे 2 ऑगस्ट पर्यंत दररोज 2-2 दिवस प्रत्येक वेगवेगळ्या विभागामध्ये पाऊस राहणार आहे. म्हणजे सांगायचं झालं तर सुरुवातीला पूर्व विदर्भाकडे घेऊ तर पूर्व विदर्भामध्ये 6 जिल्हे तर त्या 6 जिल्ह्यामध्ये देखील म्हणजे 2 ऑगस्ट पर्यंत दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये 5 जिल्हे तर पश्चिम विदर्भामध्ये 5 जिल्ह्यामध्ये देखील दररोज 2-2 दिवस वेगवेगळ्या भागात चांगल्या स्वरूपाचा पाऊस मुक्काम करत राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर परत सांगायचं झालं तर मराठवाड्यात देखील हा पाऊस असा चालू राहणार आहे. काही काही ठिकाणी जोरात काही काही ठिकाणी रिमझिम कुठं पाणी वाहणारा असा काही ठिकाणी पेंडवल तर असा पाऊस राहणार म्हणून हा अंदाज लक्षात. त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणपट्टीकडं तर जोरदार पाऊस राहणार म्हणून हा अंदाज लक्षात आला. आणि त्याच्यानंतर सांगायचं झालं तर मुंबई आणि उत्तर महाराष्ट्राकडे आता म्हणजे ह्या आजपासून म्हणजे 25 पासून पुन्हा पावसाचा आणखीन जोर वाढत राहणार आहे म्हणजे हे अंदाज लक्षात यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर कोकणपट्टी पश्चिम महाराष्ट्र सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नगर या भागांमध्ये जवळपास 2 ऑगस्ट पर्यंत म्हणजे असंच पावसाचं वातावरण राहणार आहे. म्हणजे सरी उसरी चालू राहणार, काही ठिकाणी रिमझिम राहणार आणि कोकणात जास्त मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. तर 2 ऑगस्ट पर्यंत राज्यात कसलंच असं म्हणजे सर्वदूरचं असं सूर्यदर्शन होणारच नाही म्हणून शेतकऱ्यांनी काय करायचं, आपली शेताची कामे जशी वेळ भेटल जशी सवड भेटल तशी तुम्ही तुमची कामं करून घ्या. कारण की काय होणार आहे, हे पाऊस चालूच राहणार आहे. म्हणजे सारखं सांगायचं झालं हे बंद पडणार नाही, आज या भागात राहील उद्या त्या भागात राहील म्हणून हा पाऊस कंटिन्यू चालू राहणार आहे. त्याच्यामुळं राज्यातले पाऊस बंद होण्याची वाट बघू नका, तुम्ही तुमची शेतीचे कामं करून घ्या, जशी वेळ पडेल तसं घ्या. आणि फवारणी करत असताना काय व्हायल की फवारताना लगेच पाऊस यायला तर त्याच्यामुळे काय एखादं बाजारामध्ये स्टिकर भेटतात म्हणून ते एखाद्या चांगल्या कंपनीचं कोणतंही स्टिकर घेऊन तुम्ही तुमच्या फवारणी आटपून घ्यावं. कारण की काय झालं की सोयाबीन पाणी खाणारी आळी आलेली आहे आणि त्याला कंट्रोल करावं लागेल म्हणून शेतकऱ्यांनी ती फवारणी करणं देखील गरजेचं आहे. परत एकदा सांगतो की म्हणजे आज आहे 24 जुलैपासून ते 2 ऑगस्ट पर्यंत राज्यामध्ये दररोजच वेगवेगळ्या भागात भाग बदलत दररोजच पाऊस पडणार आहे आणि प्रत्येक ठिकाणी एकदा येऊन जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल पण तरी पण राज्यामध्ये हे पावसाचं सत्र म्हणजे 2 ऑगस्ट पर्यंत चालूच राहणार आहे. धन्यवाद.